सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा खुळसट विचार यांना फाटा देत चिखली खुर्द या ठिकाणी शिवधर्म पद्धतीने आगळा वेगळा शिवविवाह सोहळा पार पडलाय. संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हा कार्याध्यक्ष तथा विद्यमान शेतकरी संघर्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवश्री गणेश शोभाबाई शेषराव अढाव, शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ वानखेडे यांच्या मामाची मुलगी शिवमती संध्या चंद्रभागा रामराव इढोळे यांचा हा विवाह आदर्श विवाह ठरला असून जिल्हाभर या विवाहाच्या कौतुकाच्या चर्चा रंगल्या आहेत. या विवाहाचं वैशिष्ट्य म्हणजे कोणतीही पंचांग न बघता छत्रपती शिवाजी महाराज यांचा दुसरा अभिषेक दिन, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेला दिवस, मराठा सेवा संघाचं प्रबोधन आणि परिवर्तनवादी चळवळीच्या माध्यमातून युगनायक पुरुषोत्तम खेडेकर यांनी शिवधर्म पीठाची स्थापना केली, तो दिवसच मुहूर्त मानित सोयीच्या वेळेनुसार कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवरती मोजक्याच पाहुणे मंडळीच्या उपस्थित हा विवाह पार पडलाय. जगातील एकमेव धर्म ज्याचे सर्वोच्च प्रेरणास्थान एक स्त्री म्हणजेच राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आहेत यांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं प्रथम पूजन करून त्यांना वंदन करण्यात आलं. त्यानंतर सामूहिक जिजाऊ वंदना करण्यात आली, शिवधर्माचे शिवचंपके म्हणण्यात आले. या विवाहात अक्षदारूपी धान्य वाया न घालता त्याऐवजी पुष्पांचा वर्षाव नवदांपत्यांवरती करण्यात आला. याशिवाय मातृसत्ताक पद्धतीत स्त्रीला सर्वोच्च स्थान देत बोहल्यावरती नवरीला उजवीकडे बसवण्यात आलं. सर्वात महत्वाचं म्हणजे अधिक मास आणि पौषमास लग्नासंबंधित कार्यासाठी अशुभ मानला जातो, परंतु या नवदांपत्याने दोन्हीकडील घरचे पाहुणे मंडळी यांनी तयारी दाखवल्यानं अधिक मासात हा विवाह करून शुद्ध हवा पाणी ऋतू हाची विवाहाची मुहूर्त, बाकीचे झंझट फालतू म्हणतो आम्ही. या ग्रामीण गीतेतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या वचनांचा प्रत्यय दिला. यावेळी शिवधर्म सेवक शिभप पंडितराव देशमुख, जिजाऊ ब्रिगेडच्या अकोला विभागीय अध्यक्ष शिवमती संजीवनी बाजड यांनी विवाह सोपस्कार पार पाडले. विवाहाच्या दुसऱ्या दिवशी शिवचरित्र तथा तुकारामांचे अभंग शतक ग्रंथवाचन गणेश अढाव यांच्या ताई शिवमती विद्या संतोषराव गोटे यांनी नवदांपत्यांसमोर केलं. विवेकाने वागा होऊनी निर्भय, अशुभांचे भय निर्बुद्धना या तुकोबांच्या विचारानं कृतीत करीत या विवाहाचं समाजात एक नवीन आदर्श आणि एक नवा पायंडा घातलाय. प्रतिनिधी विनोद तायडे, न्यूज टुडे 24, वाशिम. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.